नमस्कार, सुप्रभात, मी सागर जोशी। टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना प्रत्येकी 40 कोटींचा निधी देण्यात आला। विरोधी पक्षांच्या आमदाराकडून मात्र निधीसाठी तक्रारी पाहायला मिळतात। आगामी निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी आमदारांना एक प्रकारे निधीची खैरात देण्यात आली आहे। शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला खुश करण्यासाठी तब्बल 55,520 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। महायुतीच्या उंबरठ्यावर असलेल्या विरोधी पक्षांच्या काही आमदारांना देखील विकास निधीचं प्रलोभन देण्यात आल्याचं सूत्रांकडून कळत आहे।